नमस्कार <Namaskar> मी प्रदीप जयराम बोधले सर्व मित्रांचं आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये मनापासून स्वागत करतो आवाज सगळ्याला येत आहे का पटकन कोणीतरी म्हणून सांगा फास्ट आवाज वगैरे येत आहे का मित्रांनो आवाज येतोय का आवाज 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 येत असेल तर पटकन सांगा आवाज येत आहे म्हणून म्हणजे आपल्याला फास्ट पुढे चालू करता येईल याय ये लागला मला तर दिसले कडे पण आवाज येतोय का नाही आवाज आवाज येत 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 येतय आवाज येत सर्व 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 जेवढे काय ऑनलाईन बघणारे असतील ऑफलाईन बघणारे असतील पटकन किती वाजल्या सव्वा तीन तीन पंधराची लिंक होती आकाश भाऊ राम 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 बर, बरोबर तीन पंधराचे एक नंबर येतोय धन्यवाद आकाश भाऊ धन्यवाद किरण भाऊ नमस्ते किरण डोंगरी गुरुजी पराने अकॅडमी पासून महागायत <coughs> जय बस नमस्कार मौली नमस्कार असा ठेवतो म्हणजे मी पुढे बघितले वाटण थोडाफार दिसतोय व्यवस्थित दिसायला काय अडचण नाही आवाजाला काय अडचण नाही ठीक आहे तर पटा 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 जॉईन झाले म्हणजे मला काय सांगायचं ते कळण सांगायचं बोलायला चलो किरण दादा काल सगळ्यांच्या व्हॉट्सअपला त्याच पद्धतीनं आपल्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला अशा पद्धतीची लिंक दिसते काल आपण सांगताना सांगितलं होतं आजचं लेक्चर ऍक्च्युअली पण लय जनाला ते चुकलं माझ्याकडनं मराठीच्या नावावर इंग्लिशची लिंक गेली परत माझ्या लक्षात आलं पोरांनी मला स्क्रीनशॉट पाठवल्यावर मग ते मला आज जरा खुलासाच करून नीटनिटक सांगावं लय जणांना अडचणी आल्या काल ही करून घेत असताना ठीक आहे तर सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद किरण भाऊ धनराज सर नमस्कार सगळ्यांच्या व्हॉट्सअपला ग्रुप वर टेलिग्रॅम वर आपण अशा पद्धतीचा मेसेज टाकला हा मेसेज सांगतो डिपार्टमेंटल पी एस आय ची जी आपण ऑनलाईन बॅच चालू केलेली आहे लाईव्ह स्वरूपातली तर ह्या बॅच साठी ही लिंक आहे कारण आता ऍप्लिकेशन नवीन आहे आपलं जे तुमच्याकडे ऑलरेडी नाही मग तुमचं काय काम आहे ही जी लिंक आली ह्या लिंकला तुम्ही फक्त क्लिक करायचंय पुन्हा सांगतोय बरं का याच्यामध्ये ही खालची असतील ती डीएमओ लेक्चरच्या लिंक युट्यूब वर नेणार आहेत आणि ती माझं लेक्चर तिथं दाखवणार आहे मग आपण आपल्या मित्रांना काय म्हणायचं डेमो लेक्चर हो बघित आहेत खाली दिलेले आवडलं तर बॅच जॉईन कर आणि बॅच कशी जॉईन करायचे तर ह्या लिंकला क्लिक केलं की के काय होणार आहे तुमचं ऍप्लिकेशन ओपन होणार आहे ऍप्लिकेशन ओपन झाल्यावर कसं ओपन होणार आहे तुमचं ह्या पद्धतीचं ओपन होणार असं दिसणार तुम्हाला चित्र मग तुम्ही काय करतायतच ती पी नाव म्हणताय तुम्हाला बरोबर बाय नाव तुम्ही लगे इकडे जायचं नाही पहिल्यांदा इथं नीट बघायचं गेट द ऍप म्हणजे काय हे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये घ्यायचंय तुम्हाला जे तुम्ही प्ले स्टोअर मध्ये जाऊन इन्स्टॉल करत आहो का त्या पद्धतीनं ऍप्लिकेशन जोपर्यंत तुमच्या मोबाईल मध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला पेमेंट करता येणार नाही म्हणजे काय झालं पहिल्यांदा पहिल्यांदा तुम्ही हॅलिंक वर येणार हॅलिंक वरनं इथनं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ए चल का आता काय करावं घड्या हम्म तुमच्या समोर ह्या पद्धतीचं चित्र येणार तुम्ही गेट द ऍप मानणार ऍप आलं विषय सोडून दिला आता तुम्ही काय करायचं माहिती का फक्त आता तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन मोबाईल मध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं चित्र दिसेल आणि चित्र घालवलं बघा ऍप्लिकेशन जे आहे आपलं ऍप्लिकेशन ते ऍप्लिकेशन ओपन करायचं ऍप्लिकेशन ओपन केलं की ह्या पद्धतीचं चित्र दिसेल इथं तुम्हाला स्टोअर म्हणून ऑप्शन आहे बघा खाली होम बॅचेस स्टोअर चॅट्स ग्रु ह्यातल्या स्टोअरला क्लिक करायचंय तुम्हाला स्टोअरला स्टोर ला क्लिक केलं की मग तुमच्या समोर ह्या पद्धतीचं चित्र उभं राहणार आणि ह्या पद्धतीचं चित्र उभं राहिलं की हो का इथं आपली बॅच दिसते ह्या बॅचला तुम्हाला क्लिक करायचंय फक्त इथं बॅचवर आपले क्लिक केलं की ती तुम्हाला लगेच काय म्हणणार आहे आता म्हणणार आहे ती पेमेंट करू का आणि मग तुम्ही म्हणायचं होय करायचंय बाबा पेमेंट आणि पेमेंट केलं की के मग तुम्हाला आपली आपली बॅच दिसायला चालू होईल अशा पद्धतीचा पिक्चर होता दुसरं काही सुद्धा नव्हतं ठीक आहे आता अपेक्षा आहे समजलं बरोबर का नाही समजलं असन असं समजतो आणि आपल्या आपल्या लेक्चरला चालू करतो ठीक आहे ओके आकाशदादा किरणदादा धनराज भाऊ दादा चालू करायचं का पुढचं पटकन सांगा पटकन जर तुम्ही म्हणले चालू तर चालू ओकेच चालू करायचं काय एकदा म्हणून सांगा पुढचं आजचा टॉपिक भारी घेतलेला आहे भारी घेतला म्हणजे आलायच आता तर ही कराय असा युट्यूबला येऊन शिकवायचा नव्हता पण जाऊ द्या आता सगळ्या विद्यार्थ्यांचा आज काय नाही म्हणजे सगळ्यांनी फोन करून सांगितलं सर सा ऍप्लिकेशन डाउनलोड करताना थोड्याशा अडचणी आलेल्या आहेत त्या आजच्या दिवस युट्यूबवरच या म्हणून आपण युट्यूबवरच आलेलो होतो आणि अशा पद्धतीनं आपला कार्यक्रम सुरू काल आपण कुठपर्यंत चालतो संध्याकाळ सहित धरतोय मी काल रात्रीच्या लेक्चर सहित मी धरतोय काल कुठपर्यंत चालतो आपण विषय चालू आता मराठी भाषेची वर्णमाला वर्ण म्हणजे काय तुम्ही म्हणले मानवी मुखा वाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनीला म्हणतात मग म्हणलं प्रत्येक भाषेची आपापली वर्णमाला मग मराठीत किती मराठीत पहिल्यांदा अठ्ठेचाळीस सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ ला दोन वाढल्याने पन्नास त्याब जी आरने वर्णमाल्यात घेतल्याने बावन्न फायनल आकडा झाला बावन्न ह्या बावनचं वर्गीकरण किती टप्प्यात केलं चार टप्प्यात केलं काहींना तुम्ही म्हणले स्वर काहींना स्वर म्हणजे कितींना म्हणले जे पहिल्यांदा बारा होते नंतर चौदा झाले काहींना तुम्ही म्हणलात स्वराधी ज्या पहिल्यापासनं झिरो दोन आहेत स्वराधी मुळातले स्वर आहेत संस्कृत शुरु मधले इकडं मोर केशव दामलेंनी यांना काय केलं स्वतंत्र केलं आणि यांना स्वराधीचा हा नवा गट निर्माण केला आणि नंतर काहींना तुम्ही म्हणले व्यंजने काहींना म्हणजे कुणाला म्हणले चौतीस जणांना म्हणले आणि शेवट क्ष आणि ज्ञ ज्यांना तुम्ही आता विशेष संयुक्त व्यंजने म्हणतात जी मुळातली जोडाक्षर आहेत बरोबर अशा पद्धतीनं तुमची गँग पन्नासशे बावन्नची दाखवून दिले त्याच्यापैकी आपला विषय स्वरांचा झाला स्वराधींचा झाला व्यंजनांचा चालू होता ठीक आहे व्यंजन चौतीस कुठ न कुठपर्यंत विषय झाला <coughs> इथून सुरू झाली म्हणजे कपसन ख असल ख असेल ग असेल ग असेल वांगमयातला ग असेल च आहे छ आहे ज आहे झ आहे चंचल मधला न आहे ट आहे ठ आहे ड आहे ड आहे बाणाचा न आहे त आहे थ आहे द आहे ध आहे नळाचा न आहे प आहे फ आहे ब आहे भ आहे म आहे हा य र, ल व श स हर झाले चौतीस काल म्हणताना म्हणलं होतं ही अशीच मांडली अशी म्हणजे आडव्या आडव्या एका ह्याच्यात पाच पाच व्यंजने घेतली या आडव्या ओळीला तुम्ही वर्ग असे म्हटले प्रत्येक वर्गाला नाव दिलं हा क वर्ग हा च वर्ग ट वर्ग त वर्ग प वर्ग खाली वर्गच नाही का तरी हि गॅन शाळेत नाही ह्याच्यावर न प्रकार पडला ह्या पहिल्या पाच वर्गातल्या क वर्ग च वर्ग ट वर्ग त वर्ग प वर्ग ह्या पाच वर्गातल्या पंचवीस जणांना तुम्ही म्हणले हे वर्गीय व्यंजने आहेत काही जण म्हणले आम्हाला नाही म्हणून वाटत वर्गीय तू स्पर्श म्हण उरलेल्या नऊ ला तुम्ही सांगितलं ही आखीची आखी घ्या न पस्तूरचे यांना तुम्ही नाव दिलं अवर्गीय व्यंजने किती आहेत तुम्ही म्हणले नऊ आहेत बरोबर ओकेच योगेश भाऊ नमस्कार नमस्कार आणि तानाजी भाऊ रामराम राम राम माऊली काल का नमस्कार जय हिंद जय हिंद आणि मग परत आम्ही म्हणलं हितपस्त्र झाल्यावर ह्या श ला श ला आपण पेन बदलून बघू हा पेन बदलून बघू पेन बदलला हा ह्या श ला 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 काय म्हणायचं ठरलं उष्मे का तर ह्यांचा उच्चार करताना उष्मा निर्माण होतो म्हणून यांना म्हणले उष्मे ह्यांनाच उष्मा का घासतय म्हणून ह्यांना म्हणले तुम्ही घर्षके इथंच सांगितलं होतं मोर केशो दामले म्हणले ह्यांना हे कोण आहेत स्पृष्ट आहेत आणि ह्यांनाच कालेलकर म्हणले हे काय आहेत हे शीतकार आहेत गेलो ह्यांच्याकडं आता अजून पेन बदलून दाखवणार आता पेन घेतो पांढरा हा आता ह्यांच्याकडे बघायचं जे पांढऱ्याने खून केले त्याच्याकडे यर लव तुम्ही काय म्हणले वर कोण आहेत उष्मे सॉरी स्पर्श व्यंजने खाली कोण आहेत उष्मे किंवा घर्षके म्हणून हे दोघांच्या मदातय है। म्हणून ह्यांना तुम्ही म्हणले यांना तुम्ही म्हणत असतात अंतस्थ व्यंजने पण हिंची गुण थोडी थोडी स्वरांसारखी आहेत म्हणून यांनाच नाव दिलं तुम्ही अर्ध स्वर <coughs> आणि मग पुन्हा कार्यक्रम झाला य बद्दल ई होतो रबद्दल रु होतो बद्दल रू होत व बद्दल ऊ होत संप्रसारण उलट झालं यादेश यर लव ह्यांनाच दामले म्हणले हे कोण आहेत हे आहेत इशत विवृत्त ह्यांच्यातलंच र आणि पुन्हा बदलला मी ह्यांच्यातल्या फक्त र आणि ला हो का ह्या र ला ह्या द्रव वर्ण असं म्हणतात मी पुन्हा सांगितलं ह्यांना काय म्हणतात मराठीतील द्रव वर्ण र ल विषय संपला गाडी पुढी पाळाली थोडी आता ह्या हकडे हो का गुलाबी पेन दिसतोय बहुतेक दिसतोय येस 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 ह्या हला महाप्राण म्हणतात विषय झाला मग हा एकटा महाप्राण का नाही काल क्लिअर झाले पहिल्या पाच वर्गातला प्रत्येकी दुसरा पहिल्या पाच वर्गातला प्रत्येकी चौथा महाप्राण असतो म्हणजे क नंतरचा ख असेल ग नंतरचा घ असेल च नंतरचा छ असेल ज नंतरचा झ असेल तर नंतरचा ठ असेल तर नंतरचा थ असेल द नंतरचा ध असेल नंतरचा फ असेल ब नंतरचा भ हे झाले महाप्राण पण हे महाप्राण वर्गातले महाप्राण झाले म्हणून इकडे नाव दिलं आम्ही इकडे बर आता इथंच घेतो कुठं घेऊ हम्म बघा इथं नाव दिलं वर्गीय महाप्राण पण कसले वर्गीय म्हणजे वर्गातले किती झाले दहा झाले दिसतंय का दिसतंय दिसतंय हा आता खालचे महाप्राण मग म्हणले श श स यांच्यात सुद्धा बारीक बारीक हय आणि मूळ ह म्हणून यांना आम्ही म्हणलं अ वर्गीय महाप्राण किती झिरो चार एकूण महाप्राण किती चौदा व्यंजन होती चौतीस बरोबर का नाही चौतीस वजा चौदा राहिलेल्या वीस ला नाव दिलं अल्प प्राण झालं <coughs> तर शेवट गाडी गेलती लकडे लकड गाडी गेल्यावर विषय झाला हा जोळ आहे हाळ संस्कृत मधला नव्हता हाद्राविडी परंपरेतन आला ना। ना। लग, ना होता बरोबर ना पाणी कालीन बरोबर का नाही संस्कृत मध्ये सापडला आम्हाला तमिळ तेलगु फिलगू तिकडून आलेला आहे हितपुस्तूर आपलं झालं होतं काल इतपुस्तूर कुणाला काय अडचण आहे का मला कळलं नाही मला लक्षात आलं नाही साहेब लोक आपल्यात हिथं कोणाला काय आता कालच नव्हता त्याच्यामुळे आता काय विचारायचं समजच नाही आपला नाही मी काल नव्हतून मला आज सांगा बघा हम्म चाल नाही परत सांगतो की अजून बी जर नसल लक्षात आलं तर सांगतो अजून आणि जर इतपस्तोर क्लिअर असेल तर गाडी पटकन थोडीशी पुढे पळवतो आता, आता ता, ता ता हे सगळं पुसतो आता याच्या नंतरचा आणखीन महत्वाचा टॉपिक आता शिकायचाय तुम्हाला हे झालं फक्त आणि फक्त ह्यांच्याकडे बघायचं ह्यांच्याकडं म्हणजे पेन बदलतो हे जी लाल दिसतोय लाल रांगाने हो ह्याला काय तुम्ही ड मानता पण हे काय माहितीये का ग वांगमयातला ग चंचल मधला ण बाणातला नळाचा न आणि म ह्यांना कितव्या नंबरला येतो हे एक दोन तीन चार पाच म्हणून याला म्हणायचं पंचम वर्ण हे कोण आहे मराठीतला पंचम वर्ण पाचव्या जागेवर आहे ना ह्यांनाच आम्ही म्हणतो अनुनासिके आणि यांनाच म्हणायचं मित्रांनो पर सवर्ण तीन नाव लक्षात ठेवा पुन्हा सांगतो पंचमवर्ण अनुनाशिके सवर्ण आपला संबंध फक्त यांच्या बरोबर आहे दुसऱ्या बरोबर नाही आणि दुसऱ्या बरोबर नाही म्हणून मी काय करायला लागलो हे सगळं पुसणार आहे आणि नव्याने तुमच्या समोर मांडणार आहे म्हणजे काय मला जे सांगायचंय ते जास्त प्रभावीपणे सांगता येईल ठीक आहे बघा क ग, ग विषय संपला च छ ज विषय संपला ट ड ड संपला थ संपला प फ ब ब संपलं विषय काय मला काय सांगायचं माहिती आहे का तुम्हाला कि पाचव्या नंबरला जी येत त्याला तुम्ही नाव दिलं पंचम वर्ण पाचव्या नंबरला जे येत त्याला नाव दिलं अनुनासिके सवर्ण पाचव्या नंबरला येतं त्याला नाव दिलं पर सवर्ण फक्त आता भानगड काय लक्षात ठेवायची माहितीये का लक्षात काय ठेवायचं माहिती आहे का क वर्गात कोण आहे हे पाठच पाहिजे का पुढे कामाला येणार आहे जिथं अनुनासिक संधी आहे का तिथं कामाला येतो हे आता सुद्धा एका ठिकाणी कामाला येत मग क को वर्गात कोण आहे क को वर्गात डोक्यातच बसलं पाहिजे क वर्गात वाङ्मयातला ग असतो च वर्गात चंचलचा न असतो ट वर्गात बाणाचा न असतो वर्गात नळाचा न असतो प वर्गात म असतो तोंडपातच ठेवायचं म्हणून ह्याला महाग ठेवलं होता ग चंचल मधला न बाणाचा न नळाचा न आणि म यांचा क्रमासहित लक्षात ठेवा फिट झाला डोक्यात कार्यक्रम आता भानगड दुसरे पाचवा आहे पंचमवर्ण संस्कृत मध्ये परसवर्ण अनुनासिक का म्हणायचं त्याचं कारण बघा नीट नीटक आता जर समजा आपण असं म्हटलं हा शब्द आता जर मी म्हणल वाचा तर कसा वाचताल घंटा बरोबर आता ही वाली काय म्हणते सर ती म्हणली का नाही म्हणली माहित नाही पण माझा आवाज तर ऐकला असेल मी म्हणलं घंटा उच्चार नीट लक्षात ठेवा मी काय म्हणलं घंटा समजा जर मी हिथला हा अनुस्वार काढला असता अन आणि शब्द ठेवला असता तुम्ही काय वाचला असता घटा घटा आता अजून एक घाटा हितोबी हिथो हितोबी घाटा पण मी जर हा आणला तुम्ही वाचलं घंटा अण जे आहे अण्ण हितना ह्या टिंबाचा अन्न तुम्ही शिकला हे कोण आहे अनुस्वार आहे म्हणजे कोण आहे आहे म्हणजे काय ह्याचा उच्चार कसा आहे इकडं बघा स्पष्ट होतोय याचा उच्चार खनखनित होतोय आणि सगळ्यात महत्वाचं याचा उच्चार उच्चारोटला न... नाही बोट, बोट निपोलीगड सरकत आहे नाही नाही बरोबर बरोबर हा हाता निपोलीगड सरकत आहे राईट हा याचा उच्चार स्पष्ट होतोय याचा उच्चार खणखनित होतोय याचा उच्चार सगळ्यात महत्वाचं नाकातून होतोय विषय संपला तुम्ही म्हणले स्पष्ट खनखनीत नाकातून उच्चार होणारा अनुस्वार असतो आता बघा बर का उच्चार पुन्हा एकदा घेतो घंटा काय म्हणलं घंटा आता बघा हा शब्द झाला आता वाचा बर घंटा उच्चार तोच आहे उच्चार तोच आहे घंटा घंटा फक्त भानगड काय माहित आहे का हा न बाणाचा हा पाचवा म्हणजे हे व्यंजन वापरून लिहिला म्हणजेच कोण अनुनाशिक वापरून लिहायला आणि फरक काय आहे ह्या न चा उच्चार बघा आता ह्या न चा उच्चार नाही तुम्ही ह्या बी चा उच्चार करा बघा आपण जर म्हणलं काय समजा म्हणलं आपण ही ही दाखवतो म्हणलं पोटाला होट चिटकले म हॉटाला होट चिटकले च म हॉटाला म म्हणताना नाक दाबून म म्हणता येते एकदा प्रयत्न करा की प्रयत्न तर करू नाही म्हणता येत म्हणता येत नाही नागदाबून प म्हणता येते का बघू प आलो मला आम्हाला तर आलो मला पण म नाहीयेत म्हणजे काय माहितीये का ह्या पाचव्या लाईनीचा उच्चार पाचव्या लाईनीचा उच्चार हो ज्याला अनुनाशिक म्हणला बर का ह्याचा उच्चार तोंडातून ह्याच्या गँग जी आहे का ह्या मच्या लाईनीत ही सगळी ह्यांचा जितन उच्चार होतो तोंडात तोंडातून बी होतो प्लस नाकातून पण होतो म्हणून त्याला अनुनासिक असं म्हणतात अनुनासिक काय आहेत यांचा उच्चार यांच्या वर्गातील इतर व्यंजनांच्या उच्चार स्थाना बरोबरच नाकातून देखील होतो नाकातून तोंडातून मिक्स येत हे म्हणून याला अनुनासिक म्हणायचं क्लिअर आणि जर क्लिअर झालं असेल तर नीट बघा बरं का आता जर क्लिअर झाला असेल तर नीट बघा आपण म्हणलं हा घंटा शब्द आपण म्हणलं हा घंटा शब्द तुम्ही मला फरक काय सांगितला सर उच्चार एकच घंटा घंटा काय फरक आहे घंटा काहीच फरक नाही घंटा घंटा विशेष नाही हा मग फरक नाही फरक नाही औरंगाबाद कर नमस्कार शुभमभू नमस्ते नमस्ते धन्यवाद शुभमभू उच्चार एकच आहे फरक काय हा अनुस्वाराने लिहिला हा अनुनासिकाने लिहिला याचा अर्थ असा आहे अनुस्वार युक्त शब्द अनु अनुनासिक वापरून लिहिता येतो बरोबर आपल्याला परीक्षा त्याच्यावर फिरवू फिरवू प्रश्न विचारलेले जर का शुद्ध शब्दला विचारला आठवतोय काल मी घेतलं होतं बघा काल मी घेतलो होतो की आयोग आपल्याला प्रश्न विचारतोय कसा विचारतो माहितीये का पहिला पर्याय दिलता गंगा दुसरा पर्याय दिलता हा गंगा तिसरा पर्याय दिलता बघा आपल्याला राईट आणि चौथा पर्याय दिलता ओकेच अशा पद्धतीने पर्याय दिल ते कशावर आहे माहितीये का हे कशावर हे शुद्ध शब्दला विचारलं आपल्याला वाटलं शुद्ध शब्द ही ह्याच संकल्पनेवर आहे आपण काय म्हणलं माहितीये का घंटा अनुस्वाराने लिहिला घंटा अनुनासिकाने लिहिला सर उच्चार एक याचा ये अर्थ अनुस्वार असलेला शब्द अनुनासिकाने लिहता येतो का येतो मग मला सांगा जर लिहता येतो असं जर म्हणणं असेल तुमचं मी हा शब्द असा लिहाला असता तर चाललं असतं का उच्चार काय झाला असता घमटा उच्चार बदलला घमटा उच्चार बदलला अजून दाखवतो तुम्हाला बघा आता तुम्हाला यायचं सुद्धा नाही उच्चार तर बरं का पण तरी सुद्धा माझं काम आहे दाखवायचं उच्चारच <laughs> यायचा नाही पण ह्याचा उच्चार घंटा असा होईल पण बदलला उच्चार उच्चार बदलला याचा अर्थ असा आहे अनुस्वारयुक्त शब्द अनुनाशिकाने लिहता येतो येतो पण विशिष्ट अनुस्वारासाठी विशिष्ट अनुनासिकच वापरावं लागतं पुन्हा एकदा मी काय म्हणलं माहिती का होय अनुस्वार जाणार पण हा जर अनुस्वार घालवायचा असेल तर हे 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 पाच पाच अनुनासिक आहेत कोणतं बी वापरून चालत नाही विशिष्ट अनुस्वाराला विशिष्ट अनुनाशिकच वापरावं लागत आहे आणि मग आता आपला टॉपिक सुरू झाला अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरणे आणि अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरताना काय करायचं माऊली इकडे बघा तुमच्या समोर शब्द आला गणितासारखं जायचं गणितासारखं स्टेप बाय स्टेप बाय स्टेप ओकेच okay. सगळेजण लक्ष लावू द्या कृष्णा भाऊ नमस्कार नमस्कार स्टेप बाय स्टेप बाय स्टेप जायचं आपल्याला कसं माहितीये आहे का हो का असं शब्द समोर आला त्याचा पहिल्यांदा अनुस्वार पकडायचा काय पकडायचं अनुस्वार पकडायचा पकडला गाड्या पहिली स्टेप झाली अनुस्वार पकड दुसरी स्टेप अनुस्वारानंतर जे आलंय ते बघ कोण आलंय अनुस्वारानंतर ट तिसरी स्टेप लाईनीतलं आणुनासिक घे बाणाचा न चौथी स्टेप आता लिहून टाक झालं उत्तर संपलो विषय आणि मग आता मला सांगा हे कळलंय का यसनो एस एसनो गँग सागर भाऊ नमस्ते सागर रस्कर विषय का सागर <coughs> समजलं का सागर या वनसेवा आहे तुझी वनसेवा आता लक्षात ठेव या वेळेस पोस्टच पाहिजे तुला बरं का पोस्ट नाही तर काही खरं नाही भाऊ खरंय का नाही रवी भाऊ मी म्हणतो ती खरंय का नाही आणि तसलं सांगू नका बरं का हिने शब्द दिला आणि तिने शब्द दिला हा 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 पुन्हा पुन्हा वाक्य आहे का हम्म तिचं प्रियमयन फ्रीमयन काही खरं नाही भाऊ आम्ही शाळेत असताना आम्ही कॉलेजमध्ये असताना म्हणायचो प्रेम कुठं शोधतोच वेड्या प्रेम दहा दिशात असत प्रेम कुठं शोधतोच वेड्या प्रेम दाही दिशात असतं अर पैसा पैसा जमेव आणि कमी येव प्रेम भरल्या खिशात असत <laughs> नो आणि विदाऊट मुनी गपचूप पायारो ब माग लागून येते त्या बरं का त्याच्यामुळे तसलं करू नका गपचूप गपचूप ह्या ह्याच्यात झालं पाहिजे कार्यक्रम खरंय का नाही हो योगेश भाऊ यंदा लागलाच पाहिजे आणि माझं पुन्हा पुन्हा म्हणणं लढाई पुन्हा सांगतो पोरा पैसे पैसे तर रोगा कसे बी पैसे कमी होते तो लय 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 मार्ग आहेत पैसे कमवायला कोणी बी पैसे कमी होते पण लक्षात ठेवा पूर्ण म्हणतात का नाही काय नोकरी तर नोकरी नोकरी भाऊ पैसे लाख कमी भाऊ पण ड्रेस बरोबर येणारा मान सन्मान जी किंमत आहे भाऊ वजन आहे आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे कोणाच्या दारात गेलो नाही ना माझ्यासाठी हे करा ते करा संघर्षाने मिळवू मिळवू बर का जिंकू जिंकलेलं कधी जात नाही पोरानो जिंकलेल्याचा आनंद वेगळा असतो म्हणजे अर्धी भाकरी मिळू त्या पण लढून मिळवायचे टाकलेल्यावर कुत्री जगतात वाघ मारून खातो भाऊ बरोबर का नाही म्हणून जगायचं बरं का चला यंदा काम झालं पाहिजे सागरे हो, यंदा काम झालं पाहिजे भाग्यश्री ताई काय म्हणते ओके अगो माय भाग्यश्री ओके ट्रू बर चला ए माऊली लक्ष द्या काय म्हणतोय घंटा घंटा हा आपला विषय होता हा शब्द होता गंगा शब्द होता गंगा आणि गंगा हे शब्द हे चार पर्याय आयोगाने शुद्ध शब्दाला टाकले नियमाप्रमाणे काय काय पकडायचं पहिल्यांदा अनुस्वार अनुस्वारानंतर कोण आला गच्या लाईनीत कोण आहे कख ख ग ग ग गांगमयातला म्हणून योग्य उत्तर हे अजून दाखवतो आता आता हे गेलं आता आपला विषय पुढचा बघा शब्द आला चंचल हम्म अनुस्वार काढा अनुनासिक टाका काय करावं लागेल पहिल्यांदा पकडलं ह्याच्या नंतरच कोण आहे च च त्या वर्गात कोण आहे चंचल मधलाच आहे म्हणजे शब्द असा असतो हा आता लय काय आपण बघितलेलं नाही आणि आपलं कसा विषय माहिती का जे आपण बघितलं नाही ते आपल्याला खरं वाटत नाही असा असतंय काय हो का हे शब्द असा असतो आपल्याला वाचता येत नाही चत्रोच्छल म्हणते चत्रोच्छल हे चंचल आहे आणि शुद्ध शब्दाला हेच योग्य असतं य शुद्ध शब्दाला हेच योग्य आहे अजून दाखवतो आता बघा चंदन आता डायरेक्ट अनुस्वार आयोजन वापरायचं कोणतं वापरू बघा न नळाचा वापरू न बाणाचा वापरू वाङमयातला ग वापरू चंचल मधला न वापरू ह विशेष संपला न न नळाचा समजा हा काढला आम्ही हा आम्ही जर म्हणलं काय चंपक हा आता काय वापरू बघा हा चंपक काय वापरावं लागेल <स्थ> काय वापराव लागेल श्रीकांत भाऊ नमस्ते 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 यस प आहे प वर्गात म आहे आणि हे चंप विशेष नाही की काय कळालं की अडचण आहे का काय चला बरं मग आता पटकन आता चुकायचं नाही जमायला लागलं तुम्हाला अनुस्वर पकड अनुस्वराच्या नंतरचं वर्ण पकड आणि त्याच्या लाईनीतला इतला घे विषय संपला सोपा कार्यक्रम आहे ना आणि आता कुणी सुद्धा चुकायचं नाही आणि नोक दिला बघ मी संसार अरे संसार संसार अजून दिला बघा मी <coughs> संरक्षण संशय संयम <coughs> आकाशभो म्हणत इथे होत नाही बघा काही नाही टेन्शन बघा धरलं नियमाप्रमाणे अनुस्वार धरला अनुस्वारानंतर कोण आहे आपलं ठरलं अनुस्वारानंतर जे असेल त्याच्या लाईनीतलं बघायचंय लाईनीच नाही सच्या लाईनीत का तर अनुनाशिक आहे ती फक्त पहिल्या पाच वर्गात याचा अर्थ हा जर टिंब असेल आणि ह्याच्या ऐवजी अनुस्वार अनुनाशिक वापरायचं असेल तर ह्याच्या नंतर पहिल्या पाच वर्गातलंच अक्षर पाहिजे पहिल्या पाच वर्गातलं अक्षर पाहिजे इथे एक वाक्य तयार झालं रे एक मार्कासाठी अनुस्वाराच्या ऐवजी मी फास्ट प्रतस्लोभी घेतो अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरताना अनुस्वारानंतर स्पर्श किंवा वर्गीय व्यंजन येत असेल तरच अनुनासिक वापरता येते अनुस्वारानंतर अवर्गीय व्यंजन येत असेल तर अनुस्वाराऐवजी अनुनासिक वापरता येत नाही सांगितलं कळतं का आता आपण चालू करू शब्द सगळे लक्षात ठेवले आणले इथं मी म्हणलं हा अनुस्वार हा अनुस्वार आपला विषय झाला अनुस्वार काढायचं अनुनाशिक वापरायचे नियम काय याच्यानंतर जे असेल त्याच्या लाईन इथलं घ्यायचंय बरोबर त्याच्या लाईन इथलं घ्यायचंय इथे जर स्पर्श म्हणजेच वर्गीय व्यंजन असेल तरच वापरता येते इथे जर अवर्गीय म्हणजे खालच्या य पासून ते ल पर्यंतची गँग येत असेल यर ये लवश वापरता येत नाही 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 उदाहरणार्थ पण पन... बघा इथल याला सिन, आता अनुस्वारानंतर कोण येत आहे त्याच्यावर ठरणार अनुस्वारानंतर कक ग ग चथ दट टथ द हेच पाहिजे अय बोधले बोधले पंडित आता वापरता हेकड सिंह नाही वापरता येणार अनुस्वारानंतर ड पहिल्या पाच वर्गात आहे वापरता येणार न बाणाचा येणार सिंह हय अनुस्वारानंतर येत नाही था। था। सर, ये नहीं येत नाही आता बघा आता तिकडे घेतला संलग्न हम्म हम्म सर अनुस्वारानंतर येरल सहळ नाही येत येत नाही समजा घेऊ काय घेऊ काय घेऊ संतोष अनुस्वारानंतर कोण आहे रे तो तो पहिल्या पाच मार्गात आहे का हाय मग येणार नळाचा वापरला जाणार कळालं असेल आता एक अडचण सांगतो तुम्हाला आपल्यात विषय काय माहितीये का आपल्यात वाचू जरी नको म्हणलं मी तरी पुस्तकं वाचित येते आणि त्यातला अर्थ कळलं नाही तरी फोन करते अर्थ अर्थही कळत नाही पोरांना आता नीट आहे का काय दिले ते <coughs> तुम्ही म्हणले अनुस्वाराऐवजी अनुनाशिक वापरण्यासाठी अनुस्वारानंतर पहिल्या पाच वर्गातला म्हणजे स्पर्श म्हणजेच वर्गीय व्यंजन यावं लागेल अवर्गीय व्यंजन आला तर जमणार नाही ठीक आहे आता आम्हाला सांगताना असं सांगितलं आता शब्द सर। 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 आता का शब्द वाचला कसा येईन सर सरळ सरळ ना सर आता बघा बर का शब्द आला कसा येईन संरक्षण बरोबर ना शब्द कसा आला संरक्षण तसच आम्ही शब्द वापरला हा काय झाला ससा बरोबर सरळ सरळ ह्याच्यात काय लॉजिक आहे का काय म्हणलं ससा हा शब्द झाला हा ससार ह्याच्यापेक्षा वेगळा उच्चार जगात नाही किती ज्ञान उच्चार असा स सर सार सरळ सरळ आहे ह्याच्यात कुठं खोड नाही स र उच्चार योग्य आहे पण ह्याच्यावर जर टिंब बसला तर काय झालं माहिती आहे का सौ सौ औ याच लेखन हे औ आता मला सांगा मी तुमच्या समोर आहे म्हणजे लाईव्ह वर बी असं बी समोर आहे मी तुम्हाला याचा उच्चार कसा असतो हे दाखवण्यासाठी मी आवाज काढून दाखवला सौ पण गृहीत धरा मी मुख असतो मी मुख असतो मला काय करावं लागलं असतं लिहून दाखवावं लागलं असतं मग मी काय म्हणलं असतं याचा उच्चार वर टिंब असल्यासारखा होतो असंच मला मला लिहून दाखवावं लागलं असतं ना म्हणजे मीच जर पुस्तक लिहिलं असतं तर मला पुस्तकात तुम्हाला सांगायचा असं सांगावं लागलं असतं याचा उच्चार व वर टिंब दिल्यासारखा होतो आता मी सांगा उच्चार होतो असं सांगितलं हो हो कारू -कारू हो का असं लिहतात असं सांगितलं फक्त होतो ह्याचं लिखाण जगात फक्त असच होतो ह्याच्या व्यतिरिक्त हे जी लिहायची पद्धत नाही जी पुस्तकांचं फुटू काढू काढू मला दाखवता तुम्ही ती फुटू सुद्धा त्यांचं चुकीचं म्हणित नाही मी त्यांनी तुम्हाला सांगितलंय याचा उच्चार असा होतो ववर टिंब दिल्यासारखा ओ असा उच्चार करायचाय म्हणून सांगितलंय असं लिहा म्हणून सांगितलेलं नाही नाही आमच्या सरांनी वहीत लिहून दिले तू क्षेत्र बदल नाही तर सर बदलकडे एक <laughs> तर मग खरंय ना असं जर आपल्याला कळत नसेल फुग गॅरे गेरेगार ऐकावं आपण गरज आहे का इकडे एमपीसीत काही यायची नाही आणि आपल्या पोलिसांचा तर काही विषय नव्हता तुमचं असं बी बंद पडलेलं नाही फक्त इन्क्रिमेंट फिनक्रिमेंट काय नसते कोण सगळ्याला माहितीये काय तुम्ही पैशासाठी तर नाहीच कुठलाच कॉन्स्टेबल पैशासाठी पीएसआय आय व्हायचं म्हणत नाही त्याला माहितीये फक्त आणि फक्त लक्षात ठेवा ज्या दिवशी तुमचं पोरग वयाला येणार आहे त्या दिवशी त्या पोराला कोणी विचारलं पप्पा काय करतायत तर ती पोरग छाती फुगू फुगू सांगत आता माझं पप्पा पीएस आहेत माझं पप्पा पीए आहेत पिढीला वारसा हक्कात स्टेटस मिळवून देण्यासाठी आपला आहे पैसे फीचे काय पैसे तर तुमच्या पैसे आता ढिगाऱ्याने येते डिगारेने म्हणजे फिकून आणलं तर मास्तर मुरन इतका पैसा आहे पण प्रत्येका पैसे पैशासाठी लढाई नाही चला ठीक आहे काय म्हणलं याच्यावर असणारा टिंब हा वो वर टिंब दिल्यासारखा उच्चार केला जातो ठीके ह्या उच्चार ह्याला म्हणायचं उच्चार दाखवले पद्धत पिद्धत नाही कार्यक्रम समजला असेल याच्यात कोणाला काही अडचण आहे का आणि अडचण नसेल तर आता आपण पुढच्या ह्याला जाऊ ए आवाज फिवाज क्लिअर आहे का गँगवार आवाज क्लिअर आहे का आवाज आवाज का तर आमच्यातनं मधनच आवाज ही होत असतंय थोडा थोडा ठीक आहे य र ल व श स ह अन आता आख्या वर्णांकडे जायचं वर्णाचे प्रकार संपले 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 आता आख्या पण नेतो तुम्हाला सोपं सोपं करून सांगतो थोडं काही सुद्धा राहिलेलं नाही बरं काही सुद्धा राहिलेलं नाही आता मला दाखवायचं ते फक्त दाखवू द्या कुठनं कुठनं काय काय बघितलं ती दाखवतो बघा अ आ ई उ रु रु ए ऐ आहा क्षाला परत भेटायचं सेपरेट त्याला नुसते आता झुटत बसायचं पिक्चर झालेला आहे आता काय सांगतोय शांत चित्ताने नीट ऐका तुम्ही म्हणताना असं म्हणला होता हु? आयोगाचा एकच प्रश्न आहे बर का त्या एका प्रश्नासाठी झटायला लागलोय त्या तर किती जरी पाठफिट केलं तुम्ही डोक्यात किती जाणार आहे तुमच्या जीवाला चांगलं माहिती आणि आपले प्रश्न घेतलं मरुस्तरीसरणार नाही का तर त्याला लॉजिक आहे कार्यकारण भाव कळला आयुष्यात इसरत नाही माणूस बरोबर दगड टाकला खालीच पडणार का पाठ केलं का नाही कळलं की जगातल्या प्रत्येक दोन गोष्टी एकमेकाला अट्रॅक्ट करतात तू आणि तुझी पोस्ट सुद्धा प्रत्येक गोष्ट एकमेकाला अट्रॅक्ट करीत असतात पण जोपर्यंत मी त्याच्याकडे बघतोय तोपर्यंतच ती माझ्याकडे बघतोय मी थोडं जरी इकडे इकडे बघितलं त्याने मी तिकडे तिकडे बघितलं दोघं जवळ याच्या थांबणार आहेत आणि गुरुत्वाकर्षण न्यूटनचा नियम काय पाठ केला होता का, का? नाही समजून समजून घेतला तसं इथला कार्यक्रम समजून घ्यायचा वाक्य नीट काय काय एका मार्कासाठी तुम्ही म्हणले सर वर्ण कोण आहेत मानवी मुखावाटे बाहेर पडणारा मूलध्वनी वर्ण आहे ओके जमला खेळ सर असाच वर्ण आहे ज्याचा भाषेत वापर होतो ठीक आहे ह्याचा अर्थ तुम्ही म्हणले सर ह्यांचा सगळ्यांचा भाषेत वापर होत असंच ना हे सगळे आवाज आहेत मूळध्वनी ह्यांना वर्ण म्हणले तुम्ही म्हणले असाच मूळध्नी वर्ण आहे ज्याचा वापर भाषेत होतोय आम्ही म्हणलं ठीक आहे याचा अर्थ सर जे फाळ्यावर लिहिले ह्या सगळ्यांचा तुमचा वापर कशात व्हायला पाहिजे भाषेत व्हायला पाहिजे ठीक आहे आता मग ठीक असेल तसं तर मला पटकन सांगायचं मी म्हणतो ते ह्याचा वापर करून किती जण दमले <laughs> कुठं वापर केला का ना कवाच नाही केला <laughs> कळाला सो नाही आमच्या कोणत्या कोणत्या शब्दात येऊन गेले <laughs> कळतच नाही आणि त्याचं काय कारण आहे माहित आहे का सर मग आता प्रश्न पडला पाहिजे ना आय सर खरंच नाही ही, ही विश्वासाची गोष्ट आहे ना की बाबा आय ह्याचा तर वापर आपण तर केला नाही नवे कित्येक जणांना तर आताच कळलं ह्याचा उच्चार काय सर मग आपल्या वर्णमालेत काय आलं नियम आपलं काय म्हणलं मराठीने स्वीकारलेली वर्णमाला संस्कृतची आहे याचा अर्थ असा आहे की हे शब्द किंवा हे व वर, सगळे वर्ण संस्कृत वर्ण मराठीने घेतले पण संस्कृत वर्ण मराठीने घेतले पण वापरायचेच बंद झाले याचा अर्थ इथून पुढे जर जर म्हणजे ज्यांनी मोरोकेशो केशोद्यांनी व्याकरणाला शास्त्राचा आधार दिला शास्त्रियाच्या पातळीवर नेऊन त्यांनी व्याकरण आपलं बसवलं आज अशी माणसं जर व्याकरणासाठी उतरली आणि त्यांनी जर हे केलं तर कदाचित मग नियमाला धरून ज्या वर्णांचा ज्या आवाजांचा भाषेत वापर नाही त्यांना उडवून टाकावं लागेल म्हणून आयोगाचा एक प्रश्न आहे लुप्त होण्याच्या म्हणजे नाहीसे होण्याच्या मार्गावर असणारे वर्ण कोणते एक नंबरला ही ना एक नंबरला ही दोन कुठं वापरला रु नाही ना एकाच शब्दात रु आहे एका म्हणजे कोणत्या माहितीये का राईट कृप्ती एकच शब्द लिहून दाखवायला लागलं लिहता बी येत नाही मला तर बाबा कृप्ती कोण आहे का असा पप्पा मला आधी कृप्ती सुचली नाही आपण बसल्या बसल्या म्हणतो आयडिया कल्पना आयडियाच म्हणतो कल्पना सुद्धा बंद झाला आता कृप्ती बंदच एकच शब्द आहे मराठीत तर याचा म्हणजे हे सुद्धा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे पोरांनो आणखीन एक गोष्ट ऐका पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेत ज्यावेळेस आयोगाने प्रश्न विचारला त्यावेळेस पर्यायात दिला पर्यायात दिला म्हणून हा सुद्धा मान्य केला गेला रू सुद्धा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे म्हणून पर्यायात दिला आयोगाने म्हणून उत्तरात तशा पद्धतीने दिला पण रूचे शब्द मराठीत भरपूर प्रमाणात आहेत भरपूर प्रमाणात म्हणजे विशेष नाही हा पण एक गोष्ट आहे बरं का रुचा शब्द हा तत्समच असतो विषय संपला म्हणजे कसं माहिती आहे का समजा मी आज इथं दाखवले आपण पेन बदलू म्हणजे तिकडच्या पेन वरन दिसत आहे क्लिअर लावायचं नाही आपल्याला परीक्षेत पर्याय प्रश्न आहे बघा दिलेला ह्याच्यातला तत्सम शब्दांचा पर्याय निवडा तद्भूत शब्दांचा गट निवडा आपल्या डोकं आप फिट झालं रू हा संस्कृत शब्दांचाच आहे म्हणजे तत्सम शब्दांचा रू लागलेला शब्द हा तत्समच असतो गोष्ट दोन हे अक्षरच असते जोडाक्षर नसते अक्षरच असते हे जोडाक्षर नाही बी घ्या तुम्ही आता मला सांगा ग्रह गुरु ह्याला तुम्ही काय बी म्हणा काही जण ग्रह म्हणतात त्याचा खरा उच्चार आहे गुरु असा आहे का आमच्या घर शांती आहे चला उगोरे वास्तुशांती तरी मानताल नाहीतर गृहशांती म्हणतात गृहच मानताल म्हणजे शब्द कृपादृष्टी ठेवा कृपा फिरपा ते तुमच्या बोलण्यातला शब्द आहे बरोबर ना अपभ्रंश कृपा वृक्ष म्हणतो ना वृक्षारोपण का झाड रोपण म्हणतो नाही ह्याला पर्याय जगात आहे का आता वृक्षारोपणला नाही याचा अर्थ रुचा वापर सगळीकडे आहे मग योग्य पर्यायाकडे जायचं असेल तर त्या ना त्या मानाने मग डकड जावं लागेल वाङमयातल्या ग कड ह्याचा वापर तितकासा नाही म्हणून मी माझ्या पातळीवर सांगताना सांगत असतो काय की लुप्त होण्याच्या मार्गावर रूपन दिसतो रूपन दिसतो वाङ्मयातला गचा पण वापर आम्ही करत नाहीत आणि चंचलमधल्या न चा पण वापर करत नाहीत पण आयोग तुम्हाला फसवायला पर्यायात ज्ञ आणि क्ष ठेवितो पर्यायात ज्ञ आणि क्ष कधीच लुप्त होण्याच्या मार्गावर नाहीत कारण ह्यांच्या हे लेखाकार आहेत क चा श चा एकत्र उच्चार क्ष त्याचा लेखाकार हा आहे द चा न चा य चा एकत्र उच्चार ज्ञ त्याचा लेखाकार हा आहे आणि ह्या लेखाकारांना अजून पर्याय नाहीये हाच एकमेव लेखाकार आहे त्याच्यामुळे लुप्त फिप्त होत नाही कार्यक्रम इथपर कळलेला असेल अशा अपेक्षा आहे प्रश्न कसा मी फिरवून आला तर आता काय ह्याच्यात काय गोंधळ नाही लुप्त होण्याच्या मार्गावर म्हणले की उलटी चालू करायचं चंचल मधला न एक नंबरला जाईन रु कुप्तीतला दोन नंबरला जाईल तीन नंबरला घालवायचाच असेल तर वाङमयातला हाकलो आणि चार नंबर घालवायचा असेल तर मग तुम्ही म्हणता आयोगाने उत्तरात पर्याय ठेवला म्हणून रू पण बाकीचे सगळ्यांचे वापर बऱ्यापैकी होत्यात ठीक आहे आणि मग आता सांगतो सगळ्यांना वर्ण 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 वर्णाचा विषय काय हे सगळे वर्ण हे पुसून टाकले मी विषय आता असा आहे ह्यातल्या काही जणांचा उच्चार करायला लागला हवा आम्ही काहींचा उच्चार बऱ्यापैकी असा तानून होणार आहे तीव्र म्हणजे कसा बघा क उच्चार करताना उच्चाराकडे लक्ष करायचं क ख ग थोडा स्वप्त व्हायला सुरू झाले घ थोडा स्वप्त इकडे बघा च छ ताणून आहे इकडे आला की ज थोडा स्वप्त होणार जे थोडा सोप्त म्हणणार म्हणजे काही वर्ण हे उच्चारदृष्ट्या तीव्र असतात आणि काही वर्ण हे उच्चारदृष्ट्या सौम्य असतात जे तीव्र आहे त्यांना कठोर वर्ण म्हणायचं आणि जे सौम्य आहेत त्यांना मृदू वर्ण म्हणायचं कायम परीक्षेत ह्याच्यावर प्रश्न आहे कठोर आणि मृदू कायम बरं का ल डोकच लावायचं नाही आपल्याला एक माहिती आहे काय माहिती माहितीये का हो का पहिले पाच वर्ग लक्षात आहेत आमच्या पहिले पाच वर्ग हे पहिले पाच वर्गाची जर लाईन पकडली <coughs> नीट सोप एवढ पहिल्या पाच मधले पहिले दोन थुरली जरा वांडच असते ते पहिल्या पाच मधले पहिले दोन हे कठोर असतात पहिल्या पाच मधले पहिले दोन म्हणजे कोण कख चथ तथ, तथ, तथ पफ पाठच कट पाट कठोर खालच्यात जे घासून येतात ते कठोर असतात मग घासून कोण येतात श, श, हे पण कठोर आले एक टाकायचाच राहिला होता माझ्याकडनं तरी हा हा बरोबर याचा अर्थ आम्ही जर म्हणायला चालू केलं मी हे पुसलं मला गरज नाही त्याची बारीक बघा बर का दिसायलाय सोपं दिसतं मार्क घालवायला एक नंबर आहे ही गँग विषय चालू आहे हो सगळी जण नीट लक्ष देतील विषय चालू आहे हो मी व्यंजनांच्या बाबतीत बोललेलोच नाही मी वर्णांच्या बाबतीत बोललोय म्हणजे मी स्वरांच्या बाबतीत बोललो स्वराधींच्या बाबतीत बोललो व्यंजनांच्या बाबतीत बोललो काही वर्ण उच्चार दृष्ट्या तीव्र तीव्र काही वर्ण उच्चारदृष्ट्या सौम्य आहेत जे तीव्र आहेत त्यांना नाव दिले कठोर वर्ण जे सौम्य आहेत त्यांना नाव दिले मृदू वर्ण आता प्रश्न नीट आहे का आपला विषय काय चालू आहे मग कठोर वर्ण तुम्ही काय म्हणले पहिल्या पाच मधले पहिले दोन पहिल्या पाच मधले म्हणजे ह्या गॅंग मधले म्हणजे वर्गातले मग आम्ही म्हणलं वर्गीय कठोर किती झाले दोन चार सहा आठ दहा वर्गीय कठोर दहा सर ह्यांना वर्ण म्हणू मन ह्यांना व्यंजन म्हणू मन कठोर व्यंजन किती दहा कठोर व्यंजन दहा नाही ना ना ना। कठोर वर्गीय व्यंजन किती दहा खालच्यातनं किती जण रे तीन म्हणजे अवर्गीय कठोर किती तीन आता वाक्य नीट ऐका सगळी जण सर्वच्या सर्व स्वर सर्वच्या सर्व स्वराड्या यांचा उच्चार सौम्य आहे का ज्यांनी स्व स्वरांची थिरी चांगली केली त्याच्या लक्षातील स्वरांच्या उच्चारावेळी मुख उघडे असते म्हणजे विवृत्त असते स्वरांच्या उच्चारावेळी हवेचा मार्ग मोकळा असतो याचा अर्थ अडथळा होत नाही म्हणजे स्वरांचा उच्चार सहज होतो आणि जर सहज होत असेल तर त्याचा उच्चार सौम्य असतो म्हणून म्हणलं सगळीच्या सगळी स्वर मृदू स्वरा द्या मृदू म्हणजे एक सुद्धा स्वर आणि स्वराधिक कठोर मध्ये येत नाही मग संपला ना कठोरची गँग एकूण कठोर वर्ण किती तेरा त्यात वर्गीय कठोर दहा पहिले दोन पहिले दोन पहिले दोन पहिले दोन पहिले दोन क कख ठ तथ पफ खालच्यातनं श श संपला विषय पण मृदूकडे जाताना मृदू मध्ये मात्र नीट बघावं लागतं आता काय म्हणलं मी बघा कठोर व्यंजने वगळता कठोर व्यंजने वगळता उरलेले सगळी व्यंजने मृदू असतात पुन्हा अजून सांगतो कठोर व्यंजने वगळता उरलेली सगळी काय असतात मृदू असतात मग आता हे दहा तीन तेरा चौतीस मधन तेरा गेले एकवीस बरोबर एकवीस म्हणून असताना सुद्धा आम्हाला फरक काय करावं लागेल हे तीन तीन सहा नऊ तीन बरोबर ना पंधरा हे वर्गातले आहेत मग आम्हाला काय म्हणावं लागलं ला माहिती आहे का बघा पोरांनो सगळेजण वर्गीय बरोबर ना वर्गीय मृदू व्यंजने पंधरा बघा अवर्गीय मृदू व्यंजने सहा एकूण मृदू व्यंजने एकूण नीट बघा व्यंजनेच म्हणावं लागेल एकवीस वर्ण म्हणलेलं नाही मी एकूण एकूण वर्ण म्हणलेलं नाही इकडं काय होतं एकूण कठोर व्यंजने तेरा एकूण कठोर वर्ण तेरा का तर त्याच्यामध्ये व्यंजन तीच फक्त कठोर आहेत स्वर स्वराध्या मृदू आहेत त्याच्यामुळे इकडं काहीच नाही पण इकडं काय भानगड झाली व्यंजन मृदुबी आहेत कठोर बी आहेत मग मृदू किती आहेत एकवीस त्यांचं डिस्ट्रीब्युशन वर्गात दहा पंधरा आहेत वर्गाच्या बाहेर सहा आहेत सर्वच्या सर्व स्वर म्हणजे किती चौदा मृदू आहेत म्हणजे पुस्तीसचा आकडा घातला याने सर्व स्वराद्या मृदू आहेत एकूण आकडा झाला सदोतीसचा चा आणि मग आम्ही म्हणलं एकूण वर्णमालेत मालेत जे काय पन्नास बावन्न घोकता तुम्ही त्यातले सौम्य म्हणजे मृदू किती आहेत सदोतीस आहेत एकूण मृदू वर्ण सदोतीस एकूण कठोर वर्ण तेरा सर क्ष आणि ज्ञ क्ष आणि ज्ञच्या संदर्भात ते कठोर आहेत का मृदू आहेत हा शासनाच्या विचाराधीन असलेला निर्णय आहे जी समिती बसविली महाराष्ट्र शासनाने ती समिती जोपर्यंत आपल्याला निर्णय काय देत नाही तोपर्यंत त्याच्या बाबतीत बोलायचा अधिकार ना मला आहे ना तुम्हाला आहे ना महाराष्ट्रातल्या कोणाला आहे शासनाने निर्णय दिला तर ही है. का तर पुन्हा कारण सांगतो जर समजा विशिष्ट यांनी जर वाय झेड माणसानी जर असं काही मांडल, मांडलं मला बी मांडायचा अधिकार आहे बरोबर मला बी मांडायचा अधिकार आहे तुम्हाला असं वाटतं मला बी तसं वाटतं पण दोघाच्या वाटण्यात जे योग्य वाटत ती उत्तर असेल आणि जे योग्य आहे हे म्हणायचा अधिकार फक्त मराठी भाषा विभाग भाषा संचनालय महाराष्ट्र शासन ह्यांनाच आहे माऊली आम्हाला नाही एम ए बी ए ना मराठी ना स्पेशल ना मराठीत सगळा कार्यक्रम केला आहे ना तरी सुद्धा मला नाही बरोबर हा चला या खाली काय म्हणतोय मी एकूण मृदू सुदुतीस काय व वर्ण एकूण कठोर वर्ण तेरा पण इथं विचारताना मृदू स्वर विचारतात मृदू व्यंजन विचारतात आणि मृदू व्यंजन विचारली तर एकूण एकवीसच सांगायचे त्याच्यात फरक लक्षात ठेवा वर्गातले बाहेर वर्गाच्या बाहेरचे विषय संपला आता खरा गेम हिथ सुरू झालेला आहे ही कठोर मृदू जी आहे का हा खेळ आपण इंग्लिश कडनं उचललेला आहे इंग्लिश मधल्या प्रमाणे आपण याला कठोर मृदू असं घोकत आहोत खरा खरा खेळ काय माहितीये का ज्यांना तुम्ही कठोर म्हणतात लय महत्वाचं आहे बर का ज्यांना तुम्ही कठोर म्हणतात ह्या शब्दाचा खेळ आहे शब्दाचा त्यालाच व्याकरण पियन फक्त बदलतो जरा पियन पाहिजे तो वेगवेगळं काळा चालतंय का बघतो काळा काळा आता समजा मी रिश मारली दिसती का बघू द्या मला एकदा तास चालू येईल का एकच मिनिट फक्त मी दोनच मिनटाची चालू करू तो अजून एकदा कोणाचा फोन फिन आला की मधन डिस्टर्ब होत्या दिसते दिसते पर न ज्याला तुम्ही कठोर म्हणतात यालाच अघोष असे म्हणतात दिसतंय का हा ज्याला तुम्ही कठोर म्हणतात त्यालाच अघोष असे म्हणतात ज्याला तुम्ही मृदू म्हणतात यालाच घोष असे म्हणतात आयोग काय करतो माहिती का चार पाच पर्याय देते म्हणतोय दिलेल्या पर्यायातला घोष बर का विचार घोषवर्ण वाळखा म्हणतोय घोषवर्ण नुसतं घोष नाही परत म्हणतोय तालव्य घोषवाळखा <laughs> परत म्हणतोय अवर्गीय घोष वाळखा हे असला खेळ करते पण ती नावातला खेळ आहे कठोरला आघोष म्हणायचं मृदूला घोष म्हणायचं ज्याला कठोर म्हणला ज्याला आता आघोष म्हणला याला श्वास अस म्हणतात हे तीन नाव लक्षातच ठेवायचे कठोर आघोष श्वास मृदू घोष याला नाद म्हणतात नाद आता आम्ही सांगावं हो का तुम्हाला सगळ्याला माहिती ना नाद <laughs> इंटरव्ह्यू ला गेल्यावर बरोबर ना तिथे एक कॉलम असायचा सगळ्याला नाही तर आठ आठ इंटरव्ह्यू झाले तर माझा आठ इंटरव्ह्यू बरं तलाट्याला सुद्धा इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू नव्हता गेडम साहेबाच्या टाइम सिलेक्शन होत त्याच्यामुळं हा डायरेक्ट रिक्रुटमेंट हे पण इंटरव्यूला एक कॉलम असायचा आपल्याला आवडता छंद आता आपल्याला सगळे नादच <laughs> छंद प्रकारच नाही <laughs> हस्ताक्षरात नाही नाचण्यात नाही गाण्यात नाही लिहिण्यात नाही बोलण्यात नाही कशातच नाही होत नाही ना कशातच आपल्यापाशी दोनच कागदपत्र एक ने एक शाळा सोडल्याचा दाखला पण आशानेच इतिहास गडूला ही भिखर आहे एक लाख टक्के नाही तर जी आता भोसले साहेबांना माहिती आहे आपल्या जी पहिले दुसरे तिसरे कुठे आहे ओळखच राहत नाही फक्त काय होतंय त्या त्या पिरियड मध्ये एक योग्य मार्गदर्शन त्या त्या वयामध्ये बोट दाखवणारी माणसं आयुष्यात असणार आहे गरजेचे तर ती वय माणूस मनात आणलेला काय टाटा बिरला अंबानी एक लाख टक्के हिमालय उचल उचल ताकद असते धाडस असतंय आणि पराभवाचं लाज लाजला आब्रू सर्व मोठातच नसते ह काही बी कर पण अडचण आहे त्या वयात दाखवायला माणूस पाहिजे चला या आणि मग मित्रांनो काय काय विषय झाला कठोरलाच आघोष म्हणायचा आघोशला श्वास म्हणायचं मृदूलाच घोष म्हणायचं त्यालाच नाद म्हणायचं आणि लक्षात ठेवायचं हे असल्याने लक्षात राहत नाही मग त्याला आम्हीच पाहिजेत कसं लक्षात ठेवायचं सांगू तू लय सोपं करणार लय सोपं आयला बघा बॅच लावा नाही तर नाही रे पोरानो पण तर नाव घेणार आयला मराठी शिकावं ह्याच्याकडनं ज्याला कठोर म्हणला आता पेन बदलतो ज्याला कठोर म्हणला ज्याला कठोर म्हणला ठरलंय आताच त्यालाच अघोष मन त्यालाच श्वास मन ज्याला मृदू म्हणला त्याला घोष मन त्यालाच नाद मन कठोर अघोष श्वास मृदू नाद घोष लक्षात राहिलं राहिलं नाही राहिलं टेन्शन घ्यायचं नाही कठोरचा के चा ए श्वासचा यश इक्वल टू कास पठार आता आपल्या वारसा यादी झाला नाही का युनि युनेस्कोच्या कास पठार के फॉर कठोर ए फॉर अघोष यस फॉर श्वास बस एवढंच लक्षात राहिलं की आपण नुसते एवढ्यात कठोर म्हणताय ना याच्या <laughs> विरुद्ध काय असतंय मृदू अघोष म्हणताय ना ह्याच्या विरुद्ध असतय घोष श्वास म्हणतय ना ह्याच्या विरुद्ध असतय नाद आणि लाईन एकत्र आणि वरची लाईन एकत्र आहे विशेष संपला कास के कठोर ये अघोष ये, कठोर अगोश ये श्वास कठोरच्या विरुद्ध मृदू अघोषच्या विरुद्ध घोष याचा अर्थ मृदून घोष एकच श्वासच्या विरुद्ध नाद ह्याचा अर्थ घोष नाद मृदू सगळा पिक्चर एकच आहे विशेष संपला आता चुकणार नाही संपला विषय जायचं पुढे चला पुढे पटकन आणि अशा पद्धतीनं आता गाडी तुमची नेतो पुढे क्ष आणि नेकड लय आहे झालाय तीनदा पण तरी सुद्धा सांगावं हो लागत आणि सांगणार सोप आहे का गँगवार पी ओ पंढरपूर बॅच कधीपासून सुरू होणार झाली माऊली सुरू झाली सतरा तारखेपासून झाली माऊली बॅच सुरू सतरा तारखेपासून युट्यूबला लेक्चर सगळे ले टाकलेले ले। चार पाच लेक्चर जे आहेत सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस हे आज बावीस असं का ने? आज बावीस बावीस चे लेक्चर चालू मावले आज ओकेच जायचं पुढे चला पुढे आता बघा आता क्ष आणि ज्ञ सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ च्या आदेशाने यांना तुम्ही म्हणले विशेष संयुक्त व्यंजने नीट ह्याच्याकडे लक्ष ठेवा कालच्या दोन हजार एकोणीस ला आयोगाने याच उत्तर वेगळं दिलेलं आहे त्याला गृहित धरू नका मी पुन्हा सांगतोय का तर अजून माझं वाक्य नीट काय का एखादी गोष्ट आयोग आयोग ही काय आहे म्हणजे यंत्र नाही पेपर अरेंज करणारा आयोग विशिष्ट माणसांकडनं पेपर सेटर कडनं पेपर घेतो आणि पुढे देतो आता पेपर सेटर कोण असतात विद्यापीठातले त्या विभागाचे प्रमुख असतात बरोबर पर... तो माणूस पेपर देत असताना त्याला सुद्धा बंधन आहे काय की त्याने सुद्धा जसं मी ऑब्जेक्शन घेतलं तर मला पुरावा यावा लागेल तसं हा पुरावा चुकीचा आहे मी म्हणतोय तेच खरं आहे असं म्हणायला तुम्हाला सुद्धा पुरावा द्यावा लागेल त्या माणसाला सुद्धा याचा अर्थ त्याने डिझाईन केलेला प्रश्न हा कोणत्या ना कोणत्या पुस्तकातला असणार आहे पण त्याचं पुस्तक जर आउटडेटेड असेल तर <laughs> म्हणजे नाही कोणतं सत्य अंतिम सत्य नाही म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतोय बरं शास्त्र शुद्ध प्रमाण आहे ना ह्याला ह्याला काय म्हणजे लय काय ह्याला काय विद्या शिकायची का शासन म्हणला विशेष संयुक्त व्यंजने किती दोन क्ष आणि ज्ञ ठीक मुळात ही पुन्हा सांगायला मुळात क्ष आणि ज्ञ कोण आहेत ही जोडाक्षरेच आहेत बुमलून सांगणार जोडाक्षरेच आहेत क्ष मध्ये इथं दाखवणार आता क्ष मध्ये दोन व्यंजन एक स्वर आहे क आहे अधिक षट श आहे आणि याला अ ची जोड आहे क अधिक क्ष अधिक एकापेक्षा अधिक व्यंजनात स्वर मिसळल्यास क्ष हे जोडाक्षर तयार झाले तसच ज्ञ ज्ञ मध्ये तीन व्यंजन आणि एक स्वर आहे कोणते तीन दो दो न दवतीचा नळाचा य हे तीन व्यंजन एकत्र येतात यांच्यात अक्षर मिसळलं अ सॉरी स्वर मिसळला अ आणि मग व्यंजनात एकापेक्षा अधिक व्यंजनात स्वर मिसळल्यास जोडाक्षर तयार होतो या नियमाने क्ष आणि ज्ञे ही जोडाक्षरे आहेत तिसरं वाक्य यांना मराठी वर्णवालेत महादेव पांडुरंग सबनी सांनी आणलं आहे विषय संपला शिवचंदनेचा विचार झालेला आहे आता कार्यक्रम पुढचा करीत असतो हे झालंय असं समजतो कोणास काय याच्याबद्दल शंका कुशंका काय आहे का असल तर सांगत चला कळवीत चला काय जण मोबाईल कानाला ठेवून झोपली असते बरं का आता निवार ताक पीक सोलकडी पिली पी दुपारी फुल ताणून आणला असल लेक्चर म्हणून बाजूला आली असतेली बर का पण झोपली असतेली एक का बघा आता कार्यक्रम करायचा आपल्याला र र चा एकदा म्हणा बर का सगळेजण तिकडे मना एकदा र नीट बरं का र आता जिबेकडे लक्ष ठेवा जिबेकडे जीभ र म्हणताना जीभ अशी 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 होती का अशी होती म्हणजे काय होती कंप पावते रथ उच्चार करताना जी कंप पावते म्हणजे व्हायब्रेट होते म्हणून याला म्हणतात कंपित वर्ण कसला पित नाही कंपित कंपित वर्ण ह्याला आम्ही म्हणले विशेष व्यंजन म्हणतो आम्ही याला नाव देताना का विशेष व्यंजन म्हणायचं त्याचं कारण आहे ह्याला नाव दिलं आम्ही विशेष व्यंजन ह्याला कंपित वर्ण म्हणलं पण विशेष म्हणायचं कारण आहे त्याचं कारण काय माहितीये का आता जर समजा तुम्ही क घेतला क आणि क बरोबर काय बी जोडा आता काय बी काय बी जोडा म्हणतोय क बरोबर प जोडला क बरोबर त जोडला त क बरोबर ल जोडला काय बी जोडा क स्वतःच अस्तित्व सोडीत नाही हे दाखविणार दाखविणार दाखवणार पण हे आहे ह्या रचा पिक्चर काय माहित आहे का हार्र हार जोडाक्षरात चलाय लागला कि ल वेगवेगळ्या पद्धतीने चलतो म्हणजे कसा चल तो माहितीये का आता का कार्य बरोबर वाऱ्यावर हम्म वाऱ्यावर बघा अजून राष्ट्र अजून अग्र सगळ्यात र पण कशातच र नाही बरोबर का नाही म्हणजे हेनी हे चिन्ह कुठं दिसलंच नाही ना जोडाक्षरात जाताना स्वतःच अस्तित्व घालवणार चिन्हाने येणार म्हणून त्याला आम्ही म्हणलो विशेष व्यंजन लय कडूच हे हे जे दिसतंय का हे काही जण लगे असे म्हणतात ह्याच्या बरोबर काही जणांचा शब्द ठरलेला असतो आणि आयोग बरोबर त्याला धरतो तुम्ही काय विचार करता हा विचार आयोग करतो लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने पर्याय ही झालेली असतात ग्रह हजार बाऱ्या सांगितलंय हजार बऱ्या हा ऋकार आहे आणि रुकारात रुका र रु नसतो या ऋषीचा असतोय रु हा स्वर आहे र हा व्यंजन आहे म्हणजे हे अक्षर आहे हे जोडाक्षर आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो ह्याच कधीच जोडाक्षर नसतं ठीक आहे चला आणि मग आता फास्ट गाडी नेतो तुम्हाला बघा कार्य हिथला फक्त याचा विचार करतोय आम्ही र अधिक इय अधिक अ वाऱ्यावर र अधिक य अधिक आ बरोबर का नाही रफनीड आहे का आता ह्याला का हे 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 ह्याला म्हणायचं असतं रफार हा जो आहे का? का, का हा 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 ऍक्च्युली काय माहित आहे का हा असा असतो ती मला लिहायची सवय लागली म्हणून मी असा लिहितोय चुकीच येते पण मला सवय लागली आता हे असा आहे ह्याला आम्ही नाव दिलंय आडवा काना ह्या चिन्हाला नाव हा जर उभा काना असेल तर हा आडवा काना फक्त हा आडवा काना म्हणजे आमच्यासाठी रकार आहे म्हणजे र असणार आहे रकार आहे रकार मग आम्ही काय म्हणलं माहिती आहे का सगळेजण आहे का आता काय म्हणलं इमानदाराने सांगा र अधिक या अधिक यादी का बरोबर जोडाक्षर कोणाचं रचन येच त्याच्यात स्वर मिसळून ते जोडाक्षर तयार व्हायला लागले आता बघा राष्ट्र नाही हे खांबा आपण हे करू परत बघू त्याला हा ट्रक ट्रक जोडाक्षर कोणाचं बघा बर का आता ट अधिक र अधिक अ म्हणजे जोडाक्षर टचन रच आहे आता बघा बर का अग्र जोडाक्षर आहे जोडाक्षर कोणाचं आहे गचन रच आहे फरक काय चेक करता का फरक जोडाक्षरात र आधी आहे का नंतर आहे जोडाक्षरात र आधी आहे का नंतर आहे बरोबर बघा बरो हे जे आहे का हे चिन्ह याला म्हणतात काकपद ह्याला म्हणायचं काकपद हे जे आहे का हे ह्याला म्हणायचं पोटात काना हासूदार राकार रे राकार रे ह्याला म्हणायचं पोटात काना चिन्ह लक्षात ठेवा पुन्हा सांगू तू सगळ्या जणांसाठी इथं दाखवायला चित्र ही चित, 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 पेन बदलतो पेन बदलतो सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी हा झाला रुकार हा झाला रफार बरोबर रफार हा झाला किंवा हा झाला अका परा दोन्हीच एकच आहे का य बरोबर ह बरोबर आडवा काना हा झाला आमचा आडवा काना ज्याच्यात पुन्हा सांगतो आडवा काना ज्याला तुम्ही रकारच म्हणायचा असतो परत ओका हा झाला किंवा ड बरोबरचा हा झाला याला म्हणायचं काकपद हे असलं चिन्ह काखपद आणि काकपत सुद्धा काय असतो रच असतो हा आणि शेवट काय झालं हे का प्रेम ग्रह हो का ह्या दोन्हीतली ही आशय काही ह्याला आम्ही नाव दिले पोटात काना कसला काना पोटात काना हा सुद्धा काय असतो रकारच असतो म्हणजे रच असतो आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची हा ऋकार म्हणजे रु ऋषीचा आहे आणि बाकीचे सगळे र आहेत फक्त लक्षात ठेवा जोडाक्षरात र कधी आधी असतो जोडाक्षरात र कधी नंतर असतो नीट बागा हा हवा हवा यांचे बॉक्स करून दाखवतो जोडाक्षरात र कधी आधी असतो जोडाक्षरात र कधी नंतर असतो पुन्हा पुन्हा सांगतो बरं का बघा तुम्ही ऑलरेडी नोकर दर तुमचा एक शब्द ऑनलाईन असू दे नाही तर ऑफलाईन असू द्या वाया घालवायचा नाही म्हणून मी हे तर करीत असताना मी माझं सुद्धा प्रमोशन करीत नाही मी कंटेंट शिवाय बोलत नाही आणि जी घेतलाय कंटेंट मी पुन्हा सांगतोय हो ते मार्क असल्याशिवाय का इतके विस्तारून सांगायचे त्याच सांगतो आयोगाचे प्रश्न ह्याच्यावर डिझाईन होत आहेत म्हणून सांगायची बारी आहे ती बघा नीट नीट का मी काय म्हणलं <laughs> जोडाक्षरात कधी आधी असतो कधी नंतर असतो जर आधी असेल तर ते रफाराने किंवा आडव्या कान्याने दाखवले जाते जोडाक्षरात जर जो आधी असेल तो रफाराने आणि आडव्या कान्याने दाखवले जाते आडव्या काण्याने फक्त य आणि ह बरोबर असेल तरच दाखवले जाते आहे का हो इथला गिराईक पुन्हा सांगतो बरं का जोडाक्षरात बर जर आधी असेल तर तो रफाराने दाखवला जातो आडव्या कानाने दाखवला जातो आडव्या काण्याने फक्त य बरोबरचे ह बरोबरचे जोडाक्षर केले जाते लय महत्वाचं गणित आहे आणि जर तसं असेल जर तसं असेल तर काल तुम्ही फॉर्म भरला असेल आता फॉर्म भरणार असताल तर त्या फॉर्म फॉर्म मध्ये एक आहे बघा शैक्षणिक अर्हता आईला अर्हता र ह म्हणजे हि काय बांधगडे माहिते का नीट बघा आता हे थोडस माझ्याकडनं ही होईल मी दाखवतो शैक्षणिक अर्हता र आधिक ह आधिक अ सर तरा र ह आधिक आता तर सांगितलं नियम माऊले काय <laughs> जोडाक्षरात र असेल आधी असेल तर तो रफराने असेल नाही तर आडव्या कान्याने असेल आणि जर ते जोडाक्षर य बरोबर ह हो बरोबर असेल तर सर ते आडव्या कान्याने असते आयला इथे तर बरोबर पहिल्यांदा हाय हाय हो बरोबर हाय हाय एकदा वरी आहे आणि एकदा खाली आहे खालचं तरी काय वेगळं होतं बघा नाही तर कार्य र अधिक य अधिक अ तसच वाऱ्यावर र अधिक य अधिक आ आयला नियम हुकतो काय मग हुकत पिकत काय नाही ह्याला काय म्हणतात माहिती आहे का एक लाख टक्के नियम योग्यच आहे पण कधी योग्य जर तुम्हाला आघात लक्षात येत असेल आघात तर योग्य आता आघात काय सांगतो तुम्हाला बघा हे पुसलं मी तुम्हाला आघात दाखवतो आघात सगळ्या जणांनी याच्याकडे लक्ष द्या याचा उच्चार केला काय होईल द्या सर अजून द्या पाणी द्या असंच ना जोडाक्षर कोणाचं उच्चार करून दाखविला द्या उच्चार करून दाखविला या द्या आता नीट बघा सगळी जण नीट लक्ष त्याला मी इथं घ्यायला लागलोय टिंब टिंब विनयन शोभ होते काय म्हणावं लागल विद्या विनयनं शोभ होते का विद्या बरोबर आणि बर, सर मी येणार नाही कधी का उद्या फरक आहे का नाही जोडाक्षर एकच आहे जोडाक्षर एकच आहे उच्चारात फरक आहे काही जोडाक्षरांचा उच्चार करताना आघात येतोच विद्या उद्या बरोबर का नाही उद्या उद्या तस जर जोडाक्षर आघात रहित असेल पुन्हा सांगतो जर जोडाक्षर आघात रहित असेल तर ते आडव्या काण्याने दाखवले जाते आणि याचा परीक्षेतला प्रश्न आहे आयोग चार पर्याय देतोय जोडाक्षरांचे तुम्हाला आणि चार पर्याय देऊन आयोग तुम्हाला म्हणतोय दिलेल्या पर्यायातील आघात रहित शब्द ओळखा आघात रहित जोडाक्षर ओळखा मीडिओक चालवीत नाही कुठं उच्चार करीतो नियम पाठ करीतो मला एकच माहितीये आडव्या काण्याचे जोडाक्षर आघात रहित असते विषय संपला म्हणून मी म्हणतोय पुन्हा पुन्हा पेपर सर आपल्याला पेपर पंचवीस मार्काचा पेपर पाच मिनिटात सोडवायचा युट्यूब लाईव्ह सांगतोय मी म्हणजे भपका फिपका नाही पाच मिनिटं पाच मिनिटं आणि होत आहे पाच मिनिटात होत आहे पाच मिनिटात पाच मिनिटात होत आहे उरलेला इंग्लिश झटू ना एबीसीडी गोळा करायचे वाचायचे मग अर्थ लागायचा आहे आणि आपापल्या मेंदू प्रमाणे अर्थ आहे खरंय का नाही आपापल्या मेंदू प्रमाणे अर्थ आहे अशी झाली ती गॅंग आता येन ए ये ना म्हणतात एन ए ना बर काही जण नेशन मधला ऐकलेले असतं नी एफ यु फू आणि जर हि चाल का पुढे दोन्हीकडे न टू रे फुटू रे आपलं इंग्लिश आहे याला नेचर हा नेचर नेचर त्याच्यानंतर नंतर ध्यानात येत आहे नेचर फ्युचर आपली गॅगाशी ठीक आहे आणि र जर कळलं असेल तर बघा आता फक्त शेवटचं सांगायचं राहिलं होतं याचं ते सांगतो बघा मित्रांनो अधिक र अधिक अ इज इक्वल टू ट्र ग अधिक र अधिक अ इज इक्वल टू ग्र मित्रांनो जोडाक्षरात न र दोन नंबरला असेल जोडाक्षरात र जर दुसऱ्या वेळेस असेल तर ते काकपादाने दाखवले जाते नाहीतर पोटात कान्याने दाखविले जाते बरोबर का नाही जोडाक्षरात कस दुसऱ्यांदा असेल तर ते काकपादाने दाखवले जाते नाहीतर पोटात कान्याने दाखवले जाते पण हेच जोडाक्षर नंतर असलेले जर ट किंवा ड संघ असेल रच काकपादाने दाखवले जाते ड्रिंक ड्रम ड्रोन ट्रक ट्रम्प राष्ट्र ट बरोबरच ड बरोबरच बर पण जोडाक्षरात र कुठे पाहिजे नंतर पाहिजे संपला विषय रचा आणि रचा जर विषय आता संपलेला असेल तर दादा हो रचा जर विषय तुमचा संपलेला असेल तर पिक्चरच संपलेला आहे आता डायरेक्ट तुम्हाला चार वाजून एकोणीस मिनिटं झालेली आहे ती बावीस मिनिटं उच्चार स्थानं उद्याच्या लेक्चरमध्ये होतात पुन्हा एकदा सांगतो उद्याचं लेक्चर आता मात्र एप्लिकेशन वर होईल उद्याचं लेक्चर युट्यूबला असणार नाही ऍप्लिकेशनची लिंक सगळ्याला पाठवलेली आहे त्याच्या संदर्भात कोणाला अडचण असेल ह्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये आता ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला कसं रन करायचं ते सांगितलेलं आहे विथ फोटो इमेज सहित सांगितलेलं आहे बरोबर लेक्चर आवडलं असेल लाईक करायचं आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आणि उद्या भेटायचं संध्याकाळी नऊ ला भेटायचं एमसीक्यू ला तोपर्यंत इथंच थांबू धन्यवाद